नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड मधून। पिंपरी चिंचवड मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे। या मुसळधार पावसासह गारपिटीचाही धोका वर्तवण्यात आलाय। पुण्यात इतर भागातही रिमझिम पावसाची हजेरी सुरू आहे। पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। तसंच शेतकऱ्यांसाठी देखील हा चिंतेचा विषय आहे। पिंपरी चिंचवड मध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागलेली आहे, सुरू आहे। या मुसळधार पावसासोबतच गारपिटीचा धोका वर्तवण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती घेऊयात आपली प्रतिनिधी अश्विनी सातव डोके हिच्याकडून। अश्विनी, पिकांसाठी हा पाऊस किती धोकादायक आहे? स्वाती, आज सकाळपासूनच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं। येत्या दोन दिवसात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये हवामान खात्यानं अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देत असताना ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जो आहे तो दिलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असं सांगितलेलं आहे। आज संध्याकाळी 7 नंतर शहराच्या भागामध्ये विशेषतः जी उपनगर आहेत आणि पेठांमधला जो भाग आहे त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली। 8 नंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये जोरदार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। अनेक भागातला विद्युत पुरवठा जो आहे तोही पावसामुळे खंडित झालाय। तर पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पुढचे दोन दिवस पुणे जिल्ह्याचा जो घाटमाथ्याचा परिसर आहे त्या ठिकाणी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जो आहे तो दिलेला आहे। त्यामुळे या भागातले जी शेती आहे त्यातली जी पिकं आहेत त्याला याचा मोठा नुकसान जो आहे, याचा फटका जो आहे तो बसणार आहे। स्वाती, धन्यवाद अश्विनी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुसळधार पावसासह इथं गारपिटीचा देखील धोका वर्तवण्यात आलेला आहे।